अंधविश्वास को मिटाने वाले, नशा मुक्त समाज बनाने वाले मानव धर्म और परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल के संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेव जी की 101वीं जयंती समारोह हाल ही में भानेगांव में संपन्न हुई। इस दौरान परमात्मा एक सेवक मंडल द्वारा विभिन्न धार्मिक एवं जनोपयोगी कार्यक्रम का भी आयोजन किया गया था। इस पश्चात बाबा जुमदेव जी की प्रतिमा की पूजा कर माल्यार्पण किया गया। जुमदेव बाबा के जन्मदिन के अवसर पर सीताराम लांजवार के निवास पर विभिन्न धार्मिक कार्यक्रम में हवन, भजन और महाप्रसाद वितरित किया गया। सेवकों द्वारा आध्यात्मिक एवं सामाजिक कार्य, नशा मुक्ति, अंधविश्वास निर्मूलन आदि का संदेश समाज तक पहुंचाने का प्रयास किया गया। कार्यक्रम का समापन महाप्रसाद के साथ हुआ। कार्यक्रम में सीताराम लांजेवार, देवराव लांजेवार, मधुकर सरोदे, संजय वाघमारे, राजू बर्वे, मनोहर वाहने, रेखाबाई लांजेवार, वैशाली बर्वे सहित बड़ी संख्या में सेवक शामिल हुए थे। जयंती साजरी करण्यात आली। आपरगडा, नंदिना आणि भानेगाव या सर्व सेवक सेविका बांधवांच्या सर्व त्या सहकार्याने व संमतीने व आर्थिक सहकार्याने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। आमच्यासोबत आणखी या कार्यक्रमाचे आयोजक आहे वहाने जी, आपण त्यांच्याशी बोलू काय आहे कार्यक्रम, काय कार्यक्रमाचे काय महत्त्व आहे। कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे असं आहे की आमचे महान त्यागी बाबा जुमदेव जी यांनी थोर गरीब, अंधश्रद्धा आणि वाईट व्यसन, दारूबंदी, भ्रूण हत्या या सर्वांपासून या सर्व जनतेला मुक्त केलेलं आहे। आणि यांचं बाहेर जे आम लोकांमध्ये यांचं एक हेच सांगणं आहे आणि महत्त्व हेच आहे की या जयंती उत्सवानिमित्त जे सरकार करू शकलं नाही ती दारूबंदी यांनी फुकटामध्ये लोकांना करून दिलेली आहे। आणि या या ठिकाणी जेवढे लोक जमलेले आहेत या सर्वांची दारूबंदी, वाईट व्यसन, भ्रष्टाचार, त्याच्यानंतर तुमची भ्रूण हत्या आणि सट्टा, जुवा, लॉटरी हे सर्व जे सर्व वाईट व्यसन बंद झालेले आहेत आणि अजूनही बाकी लोकांचे वाईट व्यसन बंद होण्याकरिता आम्ही लोकांना प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून हा 101वा जयंती उत्सव साजरा करीत आहोत। यामध्ये सर्वांचं सहकार्य आहे आणि सर्वांचा सहभाग आहे। आमच्यासोबत पुन्हा सरोदे जी आहे, त्यांच्याशी संपर्क करू की साहेब हा कार्यक्रम आपण कशा प्रकारे केला, कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये काय काय कार्यक्रम बाबा जुमदेवजीच्या 101वीं जयंती 101वा महोत्सव म्हणून गाळत करतो। कारण झालं की 2 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाला घुसलो होतो। आज तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण काळ म्हणून आलेला आहे। आज त्याचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य असं आयोजन केलेलं आहे, बाबाचं स्वागत केलेलं आहे। आणि बाबांनी याच मानव जातीला, या मानव जातीला, मानव समाजाला देशातून मुक्त करून दिलेलं आहे। आज लाखोंच्या संख्येमध्ये बाबांनी मानवाला, समाजाला, यामध्ये जातीभेद नाही आहे, कोणी कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, तो व्यक्तीच्या समाजात आलेला आहे। या मानव धर्मात सुख, समृद्धी आणि सर्व काही प्राप्त केलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की आज बाबाचं जयंती इतक्या मोठ्या भजन साजरे होत आहे। कॅमेरा पर्सन मयूर तिरपुडे के साथ दिलीप गजभी की रिपोर्ट, BCN न्यूज, खापरखेड़ा।